चंद्रयान 3 के चंद्रमा पर सफल लैंडिंग के पश्चात अब इसरो के वैज्ञानिकों ने एक और बड़े मिशन को अपने हाथ में ले लिया है। ये मिशन कौन सा है और इसके संबंध में विस्तार पूर्वक जानकारी खगोल शास्त्री प्राध्यापक सुरेश चोपने ने क्या दी, आइए देखते हैं। अभी कुछ दिनों पहले इसरो के वैज्ञानिकों की वर्षों की मेहनत रंग लाई जब भारत ने चंद्रयान 3 को सफलतापूर्वक चंद्रमा पर उतार कर एक विश्व विक्रम स्थापित किया और आज पूरी दुनिया इसरो के वैज्ञानिकों की तथा भारत की सराहना कर रही है। और अब एक और बहुत बड़ा मिशन इसरो ने अपने हाथ में लिया है जहां आदित्य L1 सूर्य मुहिम अब सूर्य देव की ओर भेजने का अभियान 2 सितंबर 2023 को किया जाने वाला है। तो सुनिए इसके संबंध में मशहूर खगोल अभ्यासक तथा स्काईवॉच ग्रुप के अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपने ने क्या जानकारी दी। इसरो ने चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अगदी लगेच एक सूर्य मोहीम जी आहे आदित्य L1 नावाची ती 2 सप्टेंबरला प्रक्षेपित करण्याचं ठरवलेलं आहे। म्हणजे एका अगदी मोठ्या मोहिमेनंतर पुन्हा त्याहीपेक्षा एक दुसरी मोठी मोहीम पुन्हा घेणे आणि त्याला प्रक्षेपित करण्याचं हे एक मोठं जे काम आहे ते इस्रोतर्फे केलं जात आहे। इस्रो ही एक वेधशाळा आहे, म्हणजे सूर्यावरती सूर्य पृथ्वीपासून त्याला 15 लाख किलोमीटर आपण दूर एका L1 पॉईंटवर त्याला आपण नेतो आहे आणि तिथल्या तो हलो ऑर्बिटमध्ये राहणार आहे। ही मोहीम जवळजवळ 5.5 वर्षाची ही मोहीम आहे आणि 109 दिवस या यानाला सूर्याच्या त्या जवळच्या भागाजवळ L1वर जायला लागणार आहे। यामध्ये 7 प्रकारची एक वैज्ञानिक उपकरणं ठेवण्यात आलेली आहे आणि ही 7ही उपकरणं जी आहेत त्याच्यामध्ये कॅमेरे आहेत, सेन्सर्स आहेत आणि पुन्हा वेगळे वैज्ञानिक उपकरणं आहेत। ही जी उपकरणं आहेत ही सर्व सूर्याच्या जडणघडणाचा अभ्यास करणार आहे। सूर्याचा जो क्रोमोस्फियर आहे, फोटोस्फियर आहे आणि सर्वात शेवटी जे कोरोना ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सूर्याचा बाह्य भाग जो चमकतो तो, तर त्याचा अभ्यास केला जाणार आहे। सूर्यावरती प्रचंड मोठे विस्फोट होतात, सूर्यावरून प्रचंड मोठ्या ज्वाळा आपल्या पृथ्वीच्या आसपासपर्यंत येतात, सूर्यावरचे जे वारे ज्याला सोलर विंड म्हणतात ते पण आपल्या पृथ्वीपर्यंत येतात आणि या सर्वाचा प्रभाव पृथ्वीच्या हवामानावर आणि पृथ्वीच्या वातावरणावर होतो आणि अनेकदा याचा परिणाम इतका भयानक होतो की आपले जे उपग्रह आहेत ते निकामी होतात, पृथ्वीवरची जी आपली इलेक्ट्रिक सप्लाय जी असते तो ज्याला ब्लॅकआउट पण म्हणतो तो बंद होऊ शकतो आणि इलेक्ट्रॉनिक्स जी उपकरणं आहेत पृथ्वीवरचे त्याचाही त्याच्यावरही विपरीत परिणाम होतो, विकिरणामुळं मानव जीवनावर परिणाम होतो। परंतु जर आपल्याला आधीच जर माहिती मिळाली सूर्यापासून येणाऱ्या या ज्याला आपण CMEs म्हणतो, कोरोनल मास इंजेक्शन, त्याची जर आधीच माहिती मिळाली तर पृथ्वीवर होणाऱ्या ज्या घटना हानिकारक घटना आहेत त्या आपण टाळता येतं आणि या दृष्टिकोनानं ही जी मोहीम आहे ही मोहीम पाठवण्यात येत आहे। 2 सप्टेंबरला ही जी मोहीम जेव्हा यशस्वी होईल तर भारत हा 4था देश ठरेल जगामधला की जो सूर्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे। आमच्या सर्वांकडून या मोहिमेला शुभेच्छा।